कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था आयोजित एक दिवसीय भजनी कार्यशाळेचे उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था कणकवली यांच्या वतीने मातोश्री मंगल कार्यालय कणकवली या ठिकाणी एक दिवसीय भजनी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यशाळेचं उद्घाटन भजन महर्षी श्रीयुत गोपीनाथजी बागवे यांच्या शुभ हस्ते पार पडलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर आदी मान्यवर उपस्थित होते. जे मार्गदर्शक म्हणून बोलवलेले महादेव बुवा शाबाशकर आणि मृदुंगाचार्य प्रकाशजी शेजवळ यांच्या उपस्थितीमध्ये हा संपन्न होत आहे. याच्या मागची भावना आमची फक्त एवढीच आहे की भजन क्षेत्राला जे रंग बदलत थोडे चाललेले आहेत ते कुठेतरी थोडेसे मर्यादित येऊन त्यांना कुठेतरी चांगल्या प्रकारे भजन या माध्यमांकडे भजन अक्षर तीन आहेत, भ म्हणजे भक्तिरसातून, ज म्हणजे जनमाणसासमोर, न म्हणजे नतमस्तक होणे, त्याचं नाव भजन आहे. असा पवित्र कार्यक्रम आहे आणि म्हणून परमेश्वराच्या जवळ जाण्याचा उत्तम मार्ग म्हणजे भजन आहे आणि म्हणून तो तशाच प्रकारे कायमस्वरूपी राहावा आणि भजनाचं माध्यम प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येक सदस्यापर्यंत पोचावं, परमेश्वरापर्यंत ते जाऊन पोचावं हा त्याच्या मागचा खरा उद्देश आहे आणि म्हणून ही कार्यशाळा या ठिकाणी आम्ही याच्या पुढच्या भावी पिढीने काय आदर्श त्याच्यातून घ्यावा हे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कार्यशाळा आयोजित केलेली आहे आणि त्यासाठी भरभरून प्रतिसाद सर्वांनी या ठिकाणी दिलेला आहे. त्याबद्दल सर्वांचे, पत्रकार, मीडिया सर्वांचे आम्ही मनापासून या ठिकाणी आभार मानतो. या कार्यशाळेत हार्मोनियम व गायन यासाठी श्रीयुत महादेव बुवा शहाबाजकर नवी मुंबई, तसेच पखवाज व वादन यासाठी श्रीयुत प्रकाश शेजवळ मुंबई आदींचं मार्गदर्शन लाभलं. भजनी कलाकार प्रगत व्हावा, गायन व वादन कलेमध्ये कलाकारांनी नाविन्य संपादन करावं या निस्वार्थ हेतूने या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोकण लाईव्ह साठी महेश दाभोळकर, कणकवली.